नमस्कार, मी संदीप देसाई. ए भावा कुणाचे हवा या कार्यक्रमामध्ये आपण आता हा कार्यक्रम घेऊन पोहोचलेलो आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधलं एक गाव आहे, मोठा बाजार आहे जनावरांचा, मुरगुडचा बाजार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा बाजार म्हणून या बाजाराकडे ओळखलं जाते. आणि या बाजारामध्ये आणि या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत, दोघांच्यामध्ये काट्याची टक्करसुद्धा पाहायला मिळते. एक आहेत आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक, त्यांना मुन्ना महाडिक म्हणूनसुद्धा त्यांना ओळखलं जाते. आणि दुसरे उमेदवार आहेत युतीचे, जे शिवसेनेचे नेते आहेत, ते म्हणजेच संजय मंडलिक. आणि या सगळ्यामध्ये इथं शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, सर्वसामान्य गावकरी आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय मूड आहे या मतदारसंघाचा, या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे. आम्हा नाव काय? संभाई साठी. गाव कुठलं? बोरोळी. तुमचा कोल्हापूरच मतदारसंघ आहे. काय हवा कुणाची आहे मतदारसंघात? या संजय दादा. संजय मंडलिक. बर. आणि देशात कुणाची हवा आहे, मोदी की राहुल गांधी? मोदी. मोदींची हवा आहे. बरं, येणारच मोदी परत सत्तेवर. तुम्ही काय इकडे बैल आणलेत का विकायला? काय विकायला का काढली बैल? विकली दादा, आऊत माझं झालं म्हणून. आणि पावसाळ्याला आता काय करणार? पावसाळ्याला बैल नाही आता, दीपावळीकडे घ्यायची. कुठलं गाव? बोळावाडी. बर. काय कुणाची हवा इकडे मतदारसंघ? संजय मंडली. बर. संजय मंडलिकांचे कार्यकर्ते नाही ना सगळे इथे जमलेले? कार्यकर्ते नाही आम्ही. आम्ही म्हणजे कार्यकर्ते म्हणजे पहिल्यापासून आहेत. बर. त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते आहेत. काय? आणि संजय मंडलिकच निवडून येणार. तुम्ही काय इकडे जनावर काय आणले? जनावर आणले, बैल एकले. आता विकली? कितीला विकली? ती एकली 50,000 बऱ्यापैकी. आला दर काय? नाही नाही. कितीला अपेक्षा काय होती तुमची? अपेक्षा माझी 55,000 होती. बर. म्हणजे 5,000 कमी आले. काय गाव कुठलं तुमचं? बोळावे. बोळावे म्हणजे इथंच आहे ना? इथं. बरं, आपण बघितलं तर संजय मंडलिकांची हवा आहे असं दिसतंय, कारण संजय मंडलिकांचा मतदारसंघ जो आहे विधानसभेचा तो पण हाच आहे. मामा, गाव कुठलं? मुरगुड. काय हवा कुणाच्या मतदारसंघात? संजय मंडलिक. संजय मंडलिकांचीच हवा दिसते. आपण बघूया जर असं जागा बदलून बघूया, दुसऱ्या हवेची माणसं मिळतात का? कारण संजय मंडलिकांचीच हवा आहे असं सगळीकडे पाहायला मिळतंय. आपण जाऊया तिथं. तुम्ही बघितलं तर गुलाल उधळलेली बैलं आहेत, वेगवेगळ्या जातींची बैलं आपल्याला बघायला मिळतात. मामा, नाव काय? शामराव सोगले. काय मतदारसंघात इलेक्शनचं वार तापलंय का? नाही तापलंय. प्रचार विचार चालू आहे जोरदार. उमेदवार कोण आहेत मतदारसंघात तुमच्या? आमच्याकडे माडिक आहे, संजय मंडलिक आहे. बर. मग काय कुणाचा प्रचार उजवा वाटतोय? उजवा आता दोन्हीसाठी वाटतो. दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत उमेदवार. मंडलिकांनी आणि माडिकांचे मागच्या 2014 पण त्यांच्यात निवडणूक म्हणजे टक्कर होती. माडिकांनी काय कामं केली 5 वर्षात? माडिकांनी आता काय बरीच आपल्या भागाकडे विशेष नाही करत, बाकीची ठिकठिकाणी कामं केल्यात. म्हणजे हवा कुणाची आता खरं वाटते? दोन्हीची बी आहे. दोन्हीची बी आहे. दोन्ही एकदम काटेकी टक्कर होणार. टक्कर होणार. काटे की टक्कर होणार म्हणतात. महाडिकांनी कामं केल्यात असं सुद्धा म्हणतात. मामा, काय बैल आणल्यात? काय नाव? नंदकुमार पाटील. काय हवा कुणाची आहे? हवा मंडलिक. मंडलिकांची ही बैल तुमचे? बैल आमची. विकल्यात काय घेतले? वातावरण तापले का? नाही वातावरण बऱ्यापैकी घेईन. होय काय? काय हवा कुणाची आहे तुमच्या भागात? दोन्ही उमेदवार समान असल्यामुळे काय आता वातावरण काय सांगता येईल. तुमचा तालुका कुठला? बुधरगड. बर. हवा दोन्ही पण उमेदवारांची जोरदार जोरदार. आता मला सांगा, 5 वर्ष मुन्ना महाडिक खासदार होते, काय काय कामं तुमच्या गावात कामं झाल्यात काय? आमच्या गावात झाले रस्ता झालाय. रस्ता मुन्ना मडकाने केलाय. तुमचं काय? आमच्या इथं काय केलाय? केलाय. बोला की गाड गाड केलाय. घोषणा देता का? नाही, गावातला गल्लीतला झालाय. मिंचे ते बोंगाड्यावडी केलाय थोडा. बर. तुमचं काय? एकाच गावातली बघितलं. आपण म्हणतोय बरेच लोक आरोप पण करतायत धनंजय माडकांनी कामं केली नाहीत, पण ही माणसं पण भेटलेली आहेत आपल्याला, त्यांनी कामं केली आहेत. आणि असं सुद्धा म्हणणं आहे की दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्यामुळे काय होणार हे सांगता येत नाही. दोघांची हवा तितकीच आहे असं सांगितलं जात आहे. अजून सुद्धा आपण पुढे जाणार आहोत, नेमका काय लोकांचा कल आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. इकडे बाबा, तुझं मतदान आहे का? नाही. हा, कितवीला आहेस? 8वीला. 8वीला आहेस. काय प्रचारला जातोस का? नाही. मग कुणाची हवा आहे गावात? बंटी. बंटीची हवा आहे. बंटीच्या माणसांनी यंदा ठरवलंय. आपण बघितलं ना, आपलं ठरलंय तसं बंटीच्या माणसांनी यंदा ठरवलंय. एक आजोबा इथं विश्रांतीला एका झाडाखाली बसलेले आहेत. मामा, गाव कुठलं? पांगिरे. पांगिरे. तालुका? चिकोडी. चिकोडी. गडिंग कर्नाटकातलं आहे तुम्ही? काय तिकडे पण इलेक्शन आहे का? नाही चालू. काय तिकडे कुणाची हवा आहे, मोदी का राहुल गांधी? अजून काही नाही आम्ही. पण काय तुम्हाला काय वाटतंय देशात कुणाची हवा चालली आहे? काय अजून काय काय नजरच टाकाय नाही तिकडं. काय लोडच घेतला नाही वाटतो तुम्ही निवडणुकीचा? बाद झाला. आता राजकारण हे आपल्याला बरं असते का वाईट असते? राजकारण काय बरं असतं की बरं असते वाईट बी असतो. आपण त्या दादाकडे जाऊया, तो बसलाय त्या बैलगाडीमध्ये. नेमकं काय त्याचं म्हणणं आहे? मोबाईलवर बसलाय. आता अँड्रॉइड मोबाईल सगळीकडे आलेले आहेत आणि आरामशीर गाडी टाकून बसलेले आहेत. दादा, नाव काय बाबा? स्वप्नील तिरुगे. स्वप्न. गाव कुठलं? बासणी. कागल बासणी. काय कोल्हापूर मतदारसंघ ना? हो. काय हवा कुणाची आहे? मंडलिक साहेबांची.
मंडलिक साहेबांची. बर, तुमच्या गावातच काय अख्या मतदारसंघात? आमच्या गावात तर. आणि देशात हवा कुणाचे, मोदी काय राहुल गांधी? ते काय माहित नाही. देशाचं माहित नाही दादा, कसं असतं? बातम्या बघतोस काय नाही? बघतो. पेपर वाचतोस काय नाही? वाचतो. हा, नुसतं क्रीडापान. क्रीडापान नुसतं. बरं, आय पी एल मध्ये काल मॅच कुणी जिंकली सांग? मुंबई. मुंबईनं जिंकली. कुणी मारली षटकार? हार्दिक पांडे. याला सगळं माहित आहे बाबा, याला राजकारणाचं माहित नाही, पण आय पी एल चा हवा तापलेली माहित आहे. आता टॉपला कुठली टीम आहे सांगून टाकतो. चेन्नई एक्सप्रेस टीम कधी आली? अरे कसं काय, चेन्नई एक्सप्रेस म्हणतोय बाबा. आता त्याला शाहरुख खान आणि धोनी मधला काय फरक कळेना बाबा. मामा काय हवा कोणाची आहे मतदारसंघात? मंडलिकची. मंडलिकची हवा आहे. आपण बघितलं या बैलांच्या बाजारामध्ये या सगळ्या बैलांना लागणारे घुंगूर असतील किंवा, मामा काय काय म्हणायचं याला? हे घुंगूर आहे, चाबूक आहे, दरके आहेत. चाबूक बनवलेले आहेत, घुंगूर आहेत. घुंगूर आहेत. किती वर्ष करता धंदा? 30 वर्ष. याच बाजार असता काय? सगळे बाजार. सगळे बाजार. होय. बाकी काय निवडणुकीचं वारले तापले काय? कुठल्या कुठल्या बाजारला जाता? कुठल्या कुठल्या बाजारला जाता? आम्ही कोपर्डो बाजारला जातो, ह्या बाजारला जातो. बर, म्हणजे 2-3 मतदारसंघ फिरता म्हणा. काय या मतदारसंघात हवा कुणाची आहे? काय काँग्रेस म्हणतात. काँग्रेस म्हणतात. कोण उमेदवार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा? पाटील, बंटी पाटील. बंटी पाटील. बंटी पाटील खरं निवडणुकीला कुठं उभा राहिले? येऊ कोल्हापूरची. पण ते निवडणुकीला कुठं आहेत? म्हणतात धनंजय माडी. धनंजय माडी. धनंजय माडकांची हवा आहे. बर, आपण बघितलं हे एक आजोबा आहे तिथं, एकदम फरड्या मिशा, दाढी बिडी राखून आहेत. मामा काय हवा कुणाच्या मतदारसंघात? हे मुन्ना माडकाय. मुन्ना माडकायची हवा आहे. कोणकोण उमेदवार आहेत? उमेदवार मंडलिक साहेब आणि संजय मंडलिक. मुन्ना माडिक. मग काय हवा मुन्नाची आहे? मुन्नाची. मुन्ना आता 5 वर्ष खासदार होते. काय त्यांनी कामं केल्यात? काय केले? केले. केले. काय काय केलं? तुमच्या गावात काय काम झालंय? आमच्या गावात काय रस्त्याचे काम केले. बर 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 बर. त्याच्या मागे एक दादा आहे. काय बाबा कुणाची मतदारसंघात हवा आहे? मुन्ना माडकांची. मोठ्याने बोला की मुन्ना माडकांची. प्रचारला गेलो, घोषणा देत नाही. काय मुन्ना माडकांनी कामं केल्यात? काय बरेच केल्यात. त्या आजोबांना काहीतरी बोलायचं आहे काय? हे बघा, माडिक म्हणजे काय नाही, सगळ्यांचा नेता आहे. बर, बरोबर आहे का? त्यांनी निवडून द्याच माझं एक मत आहे. बर, म्हणजे माडकांची हवा आहे मतदारसंघ. हवा म्हणजे सगळीच हवा आहे. कट्टर राजकारण असल्यामुळे थोडस घाबरत. मामा या जरा, काय कुणाची हवा आहे मतदारसंघात? राजकारणाचा अनुभवच नाही. राजकारण नाहीच कुठल्या. मतदान देताना वर नाही कबा देत नाही दिलं.